कवटे मंकाळ येथे थकीत ऊस बिलासाठी महांकाली सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. कवटे मंकाळ थकीत ऊस बिलासाठी महांकाली सहकारी साखर कारखान्यावर शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. 20 सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे ऊस बिल देतो असे लेखी पत्र कारखाना अध्यक्ष अनिता सगरे यांनी दिले. दरम्यान 25 सप्टेंबरपर्यंत बिले न दिल्यास 26 सप्टेंबरपासून कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे. मोर्चाला प्रारंभ तहसीलदार कार्यालयापासून झाला. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून कारखान्यावर आला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले, संघटनेच्या वतीने 14 जून रोजी बिलासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी 2017-18 या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाचे केवळ 1200 रुपये प्रमाणे बिल देण्यात आले. उर्वरित बिल अद्याप दिलेले नाही. शेतकऱ्यांनी किती दिवस हा अन्याय सहन करायचा? त्यानंतर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी सर्व शेतकऱ्यांची बिले 20 सप्टेंबरपर्यंत देतो असे लेखी पत्र दिले. 25 सप्टेंबरपर्यंत बिले न दिल्यास 26 सप्टेंबरपासून कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे. आज कवटे मंकाळ तालुक्यातील महांकाली सहकारी साखर कारखान्यावरती मोर्चा काढण्यात आला. चालू गळीत हंगामातील ऊसाची बिलं अद्याप या कारखान्याच्या वतीनं देण्यात आलेली नव्हती. यापूर्वीही साखर कारखान्यावरती मोर्चा काढला त्यावेळी 1200 रुपये प्रतिटन याप्रमाणे ऊसाची बिलं दिले, मात्र अद्याप ही 1300 रुपये कारखान्याकडून येणार आहे. त्यामुळे आज तहसीलदार कार्यालयापासून या कारखान्यावरती मोर्चा काढला आणि भव्य असा मोर्चा काढून कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. जर कारखान्यानं बिलं दिली नाहीत तर यापुढच्या काळामध्ये ठोस तीव्र असा आंदोलन पुकारू असा इशारा दिल्यानंतर कारखाना प्रशासनाच्या वतीनं 20 सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांची ऊसबिलं देतो असं लेखी पत्र दिलं. मात्र 20 सप्टेंबरपर्यंत जर कारखान्याच्या वतीनं बिलं दिली नाही तर 26 सप्टेंबरपासून कारखान्यावरती कारखान्याच्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा यावेळी देण्यात आला.